पोलिस हा अमरचा बदलापूरचा पत्ता हा तुम्ही पुढे जा. माझं हे सगळं प्रोडक्शन आहे ना ते बंद करून टाकीन. काय नाही घरी जाऊन हरी हरी करत बसेन. आमच्या अनेक पिढ्यांची चूल चालूच राहील. संप का चालू राहील? आमच्या लीडरला म्हणजे रघुवीर महाडिकला विठ्ठल नामदेवनी मारलं. औषध घ्या. आज अमर त्याच लग्न ठरवायला गेलंय. हो बरं असतो तर मीही गेलो असतो. मुलांनी स्वतःच आपलं लग्न ठरवायला जाणं म्हणजे आता काय करायचं नशीब आपलं. हे बघा तुम्हाला या अवस्थेत सोडून मी तर कुठे जाऊ शकत नाही. अमर आहे की आणि आपण म्हणजे मी ग जिवंत आहे. मला सांग आपल्याला कोणीच नसतं तर तू काय केलं असतंस? हे बघा तुमचे फायर ब्रिगेडचे पैसे आणि पेन्शन बसून खाल्लं असतं. अजून काय केलं असतं? आता सुनबाई घरी आली की तुझे कष्ट वाचतील. काही वाचत नाही. ती जाई पण तिच्या बापासारखी युनियन युनियन करत असते. करू दे की बदलापुरात छोट्या मोठ्या फॅक्टरीज आहेत. कामगारांना न्याय मिळवून देईल. देईल हो. मुलगी तडफदार आहे. अमर बरोबर आली होती ना. छान आहे मुलगी. आता बॉल बेअरिंगची फॅक्टरी चालू केली एकदा की तिथे ही स्वतःची युनियन सुद्धा थाटेल. म्हणजे मालक आणि कामगार एकच. तक्रार नको. रमा हा अमर पुढच्या महिन्यात लग्न करायचं म्हणतोय. अग रजिस्टर झालं म्हणून काय झालं? चार नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, शिवाय रीतीप्रमाणे देणी घेणी. हो खरंच थोडं थांबला असता तर बरं झालं असतं नाही का? हो ना. मला समजत नाही हा लग्नासाठी एवढी खाई का करतोय. काही भानगड वगैरे नाही ना? कसली भानगड? वेडी ग वेडी. अग सुने बरोबर नातू सुद्धा घेऊन येईल. चला काहीतरीच बोलता तुम्ही. खरं असं बिछाण्यावर पडून पडून मन सैर भैर होत बघ. डॉक्टर म्हणतात लवकरच चालायला फिरायला लागाल. कधी फिराल? आयुष्यभर आगीत उडी टाकून पाय तले मजबूत झाले आहेत. हे बघा फक्त मन खंबीर करा. तेच जमत नाही ग. पण एक सांगू अमरचं लग्न झालं की मी लागेन हिंडाय फिरायला. रमा हे रघुवीर महाडिक म्हणजे? हे बघा जातीचा विचार नको. मुलगी महत्वाची. तुम्हाला सांगू हा अमर कधी येऊन एकदा आपल्याला ही गोड बातमी सांगतोय ना असं झालंय बघा. कोण येते? या 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 बस. आपण? मी शांता स्टील फॅक्टरीचा मॅनेजर. काही काम होत का? आय एम सॉरी पण एक वाईट बातमी द्यायला मी तुम्हाला आलोय. कसली? तुमचा मुलगा अमर याचा कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालाय. काय अभद्र बोलताय? मला सांगा सत्य आहे.
याच्याशिवाय दुसरं असत्य असूच शकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी वाटवे, नाही त्या आमच्या बिचाऱ्या अमरच्या आई वडिलांचं सांत्वन कसं करायचं. रिअली इट्स नाही हो, काय 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 कल्पना नसते. एक बघा, आमचा बापू बापूसाहेब आणि जयदेव तिथे पोचतीलच, एवढ्यात 4 वाजलेत नाही का आता, हां येतील ते. मला काय म्हणायचं आहे, नाही ओके वाटवे, मी बापूसाहेबांशीच बोलेन. हां थँक्यू व्हेरी मच वाटवे, थँक्यू. हां मिस साने बोला. बाळासाहेब त्या बाळा पाटीलचा बाळासाहेब पाटील झालं का? पठो पठो पठो. नमस्कार साहेब. या बाळा साहेब पाटील या. साहेब आपण मला साहेब म्हणू नका. काय बाळा बाळा, आय एम सॉरी बाळा साहेब, काय आहे की आज जो आपल्या इंडस्ट्रीच्या बाहेर जो प्रकार झाला तो फार दुर्दैवी होता. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट रघुवीर महाडिक, त्याच्या संदर्भात जे घडलं ते खूप वाईट घडलं. पण तुम्हाला खरं सांगतो, यामध्ये माझा काहीही हात नाही आहे. हा झाल्या प्रकाराबद्दल मलाही खूप दुःख होत आहे. मी काय म्हणतो, तुमचं तुम्हा कामगारांचं डिसिजन काय मला सांगाल? आम्ही संप मागे घेतला. नक्की एक काम करा, या या कागदावर सही करा. काय नाही याच्यामध्ये, म्हणजे मी ही नोटीस, तुम्ही बेकायदेशीर संप पुकारला म्हणून माझ्या वकिलाकडे मी तुम्हाला पाठवणार होतो. आता तसा या कागदाला काही अर्थ राहिला नाही, पण संप मागे घेतला म्हणून तुम्ही यावर सही करा. इथे लिहा, संप मागे घेतला. आता ही तुमच्या डिमांडची फाईल, ही अजून मी वाचली नाही, कारण माझ्याकडे ही आत्ताच येते. काय पण वाटवे? वाटवे म्हणजे अर्थात वाटवे याच्याबद्दल मला काही म्हणाले नाहीत, पण मी वाटवे ना त्याबद्दल विचारेन. पण एनिवे मी ही फाईल न वाचताच तुमचे डिमांड सगळे मान्य करतो, मंजूर करतो तुमचे डिमांड. साहेब काय बाळासाहेब, हा म्हणजे मी या फॅक्टरीचा मालक, तुमचा बाप. साहेब तुम्ही माझी मुलं नाही का? जो झगडा आहे तो तुमच्या माझ्यामध्ये आहे, त्यासाठी तो भाडोत्री बाहेरचा युनियन लीडर रघुवीर महाडिक इथं कशासाठी? एनिवे जे डिमांड तुम्ही मांडले आहात ते न वाचताच मी सँक्शन करतो. याच्यामध्ये काय आहे मला माहिती आहे, तुमचं स्केल वाढवून पाहिजे, तुमचा भत्ता वाढवून पाहिजे, तुम्हाला आणखीन काही जे काही वाढवून पाहिजे ते सगळं मी तुम्हाला वाढवून देतो एका अटीवर. रघुवीर महाडिक यापुढे येणार नाही. राईट यू आर, रघुवीर महाडिक नावाचा भाडोत्री लीडर यापुढे माझ्या या शांता इंडस्ट्रीमध्ये कधीही येणार नाही. सही करा याच्यावर. हे लेटर आहे, यामध्ये लिहिलेलं आहे की यापुढे बाहेरचा लीडर माझ्या फॅक्टरीमध्ये येणार नाही. राईट ऑन. आता यापुढे माझ्या आय मीन इट माझ्या कुठल्याही कामगारांच्या अडचणी, त्यांना जे काही हवंय ते मी सगळं देईन. तुम्ही एक काम करा, सगळ्या कामगारांची बाहेर मिटिंग घ्या, तिकडे भाषण ठोका, त्याच्यामध्ये सांगा तुम्ही की स्केल साहेब वाढवून देत आहेत म्हणून जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते सगळं बोला. हा काही काळजी करू नका, हे सगळं मी करून देईन. यापुढे यापुढे तुम्ही आपल्या युनियनचे लीडर,
बाळासाहेब पाटील तुम्ही लीडर आपल्या युनियनचे. आय मीन इट. धन्यवाद साहेब. त्याची काय गरज नाहीये. हा या एक सेकंद थांबा. पानसे, हा तुम्हाला स्टेटमेंट तयार करायला सांगितली. बोनस आजच्या आज कामगारांना बोनस मिळाला पाहिजे आणि सगळ्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा द्या. थँक्यू पानसे, क्विक. बाळासाहेब हे करू नका. मालकाच्या पाया पडलं हे जर कामगारांना कळलं तर कामगार तुम्हाला जोड्यानं मारतील. नुसते जोड्यानं मारणार नाही, कदाचित ठारही मारतील. आणखीन एक गोष्ट, आज तुम्ही जो बेकायदेशीर संप माझ्या फॅक्टरीमध्ये पुकारला त्याबद्दल तुमचा आजचा एक दिवसाचा पगार मी कापून घेणार. साहेब शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची जाओ. लीडर, युनियन लीडर बाळासाहेब पाटील. सेम टू यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. रघुवीर महाडिक. अमर आज का आला नाही? त्याचा फोनही आला नाही. फोन तर कुठूनही करू शकत होता. अमरला मला फसवायचं तर नाहीये ना? नाही, तो असं कधीही करणार नाही. कुठल्या मित्रांची नावं घेतो तो? आठवत नाहीत. तसे त्याला मित्र नाहीत किंवा कधी मित्रांबद्दल बोललाही नाही. अमर ससा असं कधी करत नाही. त्याच्या नवीन फॅक्टरीमुळे कुठे अडला तर नाही ना? कदाचित फोन लागला नसेल. नाही, पण त्यापेक्षाही तो आज माझ्या घरी येऊन आईला सगळं सांगून लग्न ठरवणं हे सगळ्यात महत्वाचं होत. अमरचं काही शी असला अभद्र विचार मी का करते? नाही, काहीतरी मोठी अडचण आली असणार त्याला. त्याशिवाय अमर असं वागणार नाही. असं नाही करणार अमर कधी. मला ना आता काही कळतच नाहीये काय करावं. काही करून ना त्याला भेटलंच पाहिजे. उद्या त्याच्या घरी जाईन. उद्याच गेलंच पाहिजे मला. सई, काय ग, काय झालं? नाही, काही नाही. कसला विचार करत होतीस मग? नाही ग, कसला नाही. आई, अमर का आला नसेल ग? येईल ग, येईल. मला काळजी वाटते त्याची. येईल तो उद्या, नक्की येईल. चल, रात्र खूप झाली आहे, झोपायला चल. चल. नकोय मला दूध. मला इच्छा नाहीये खरच. अरे पण तू आता म्हणतोय तर घे ना. अहो खरच इच्छा नाहीये मला. पण हे बघा, भाऊजी आणि जयदेव आल्याशिवाय मी दूध घेणार नाही. ते येतील तेव्हा घेईन मी.
हे बघ, त्या अमरचे अंतिम संस्कार झाल्याशिवाय बापू असा परत येणार नाही. तिथे परत त्याला व्यवस्था करावी लागेल त्यांची. अहो पण केव्हा येणार ते? रात्रीचे 11 वाजून गेलेत आता. हो हो, मग अशी वाटव्यांचा फोन आला होता. हा हे बघ, ते अजून त्याचे नातेवाईक यायचे आहेत, इतर माणसं यायच्या, शेजाऱ्यांना कळवलं. त्यातून बिचाऱ्याचे आई वडील, वडील आजारी, आई. अरे देवा, बघा ना, दिवाळी तोंडाशी आली. आणि हे बघ, तू विचार करून उगाच तब्येत बिघडवून घेऊ नकोस. आज तुझ्या पायाला पडली आहेस, पाय मुरगळला तुझा. तू विश्रांती घेतेस का? हे बघा, बापू भाऊजी आणि जयदेवाला शिवाय मला चैन पडणार नाही. बापू, जयदेव. त्याच्या रूममध्ये गेला आहे तो. जाऊ दे त्याला. मगासपासून म्हणजे इथून आम्ही गेल्यापासून तो असाच आहे. ठीक आहे, एकूण सगळा प्रकार विलक्षण क्लेशकारक होता. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात एवढा वेदनादायक अनुभव मला कधी आला नव्हता. म्हणजे आता सगळ्यातून मी एवढा अलिप्त असलेला, पण माझ्यासारखा मनुष्य सुद्धा हेलावून गेला. रीतीप्रमाणे सगळे अंत्यसंस्कार वगैरे पार पडले. अमरच्या वडिलांना अंत्यसंस्कार करता येऊ शकत नव्हते, कारण ते उभेही राहू शकत नाहीत, चालू शकत नाहीत. आपल्या जयदेवनी मी अमरचा मोठा भाऊ आहे असं समजा, मला हे सगळं करू द्या असं सांगून सगळे अंत्यसंस्कार पार पाडले. पण म्हणजे त्याच्या वडिलांनी जयदेवमुळे अपघात झाला म्हणून काही नाही, दोघांनीही असं काही म्हटलं नाही. नियतीला बिचारे दोष देत राहिले, दुर्दैवाला दोष देत राहिले, बाकी काय नाही. भाऊ, मला असं वाटतंय की आपण अमरच्या आई वडिलांच्यासाठी काहीतरी, म्हणजे त्यांच्या एकूण पुढच्या आयुष्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी ठोस केलं पाहिजे. नाही म्हणजे तू ठरवशील तसं? नाही, अगदी लगेच आत्ताच ताबडतोब केलं पाहिजे असं नाही, पण लवकरात लवकर काहीतरी विचार केला पाहिजे. आणि निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही दोघं घ्या, विश्रांती घ्या. मी पोराबरोबर थांबतो, जयदेव बरोबर थोडा वेळ. कसं वाटतंय? जरा बरं वाटतंय कालच्यापेक्षा. अरे बाळा, तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे रे? वर्तमानपत्रात वाचलं मी आज की तू आपल्या कारखान्यातल्या कामगारांना 23% बोनस जाहीर केल्यास आणि दिलास. होय बाळा, शांता इंडस्ट्रीचा युनियन सेक्रेटरी.